मित्रांनो नमस्कार स्वागत आहे आपल्या सर्वांचं ओ फिनर या यूट्यूब चॅनलवर एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत शिक्षक पात्रता परीक्षेपासून शिक्षक भरतीपर्यंतचं प्रत्येक महत्त्वाचं अपडेट वेळेवर प्राप्त करण्यासाठी चॅनलला जर अद्यापही सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार एकवीसची अंतरिम उत्तर तालिका प्रसिद्ध करण्यात आली आणि यावर हरकती किंवा आक्षेप नोंदविण्यासाठी आठ डिसेंबर दोन हजार एकवीस ही दिनांक देण्यात आलेली होती अनेक उमेदवारांनी या परीक्षेतील काही प्रश्नांवर आक्षेप घेतलेले आहेत त्यामुळे सहा ते सात प्रश्नांची उत्तरे बदलून येण्याची शक्यता आहे सोबतच काही प्रश्न रद्दसुद्धा होऊ शकतात प्रस्तुत व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या आहोत की महा टी दोन हजार एकवीसचा अंतिम निकाल कधी जाहीर होणार आहे सोबतच आपण जे आक्षेप घेतलेले आहेत हरकती घेतलेल्या आहेत त्यांचं पुढे काय होणार आहे शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार एकवीसचा निकाल डिसेंबर अखेर जाहीर होणार आहे बातमी प्रभातची आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा अर्थातच टी ई टीचा अंतरिम निकाल डिसेंबर अखेर लावण्यात येणार आहे त्या दृष्टीने जलद गतीने कामकाज सुरू करण्यात आलेले आहे राज्य दिनांक एकवीस नोव्हेंबरला टी ई टी परीक्षा घेण्यात आली या परीक्षेसाठी एकूण चार लाख अडुसष्ट हजार सहाशे एकोणऐंशी उमेदवारांनी नोंदणी केली होती यातील चार लाख दोन हजार त्रेचाळीस उमेदवार परीक्षेला हजर राहिले तर सहासष्ट हजार सहाशे छत्तीस उमेदवार या परीक्षेसाठी गैरहजर होते राज्यात एस टी कर्मचाऱ्यांचा संप असल्यामुळे हे उमेदवार परीक्षेला उपस्थित राहू शकले नाही सोबतच काही उमेदवार परीक्षा केंद्रावर पोहोचल्यानंतरसुद्धा उमेदवारांना त्या ठिकाणी प्रवेश नाकारण्यात आला या परीक्षेची अंतरिम उत्तरसूचीही जाहीर करण्यात आलेली आहे त्यावर आक्षेपही मागविण्यात आलेले आहेत दिनांक आठ डिसेंबर दोन हजार एकवीस अंतरिम उत्तर तालिकेवर आक्षेप नोंदविण्याची अंतिम दिनांक होती काही उमेदवारांनी काही प्रश्न व त्यांचे उत्तर याबाबत आक्षेप नोंदविलेले आहेत हे है आक्षेप निकाली काढण्यासाठी आठवड्याभरात तज्ज्ञांची दोन दिवसीय कार्यशाळा होणार आहे आणि या कार्यशाळेमध्ये निश्चित होणार आहे कोणते प्रश्न रद्द करायचे सोबतच कोणत्या प्रश्नांची उत्तरे बदलून द्यायची आहेत अंतरिम निकाल लवकरच असून त्यावर आक्षेप मागविण्यात येणार असून ते सादर करण्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात येणार आहे अंतिम उत्तरसूची आल्यानंतर आपण पास आहो की नापास हे निश्चित होणार आहे यासाठी मात्र आपल्याला आठवडाभर आणखी वाट बघावी लागणार आहे